वैमनस्य किंवा जो काही विरोध असेल तो वैचारिक असतो. घरादाराचे शत्रू नसतात. तुमचं भांडण हे काही जमिनीवरनं घरावरनं नसतं. तुमचं भांडण किंवा तुमचा जो विरोध असतो तो वैचारिक असतो. तो वैचारिक पर्वत सोडून एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्यात घुसून त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलून अनेक नातेवाईक असतात. महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये मी किरट समय यांची बाजू नाही घेते. त्यांनी खूप वेळा अनेकांना त्रास दिला आहे. ते मला सगळे येऊन भेटले की तू असं का केलंस. पण काही वेळा त्यांनी खूप आरोप केले. पण शेवटी माझी पोरगीही म्हणाली की तुम्ही जे लिहिलं आणि तुम्ही जे मोठ्या मनाने सगळं लिहिलं त्याच्याबद्दल मला अभिमान आहे. असा एक गोगावलेंचा बीप अपात्र आहे याचा अर्थ की शिवसेना एकसंघ म्हणूनच बघावी आणि त्या पॉलिटिकल पार्टीला मान्यता दिली आहे आणि त्यांचे बीप सुनील प्रभू यांचे बीप आपल्याला लागू होतील त्या बंधनकारक असतील असा एक ऐतिहासिक निकाल कोर्टाने दिलेला आहे. आणि त्यामुळे पॉलिटिकल पार्टीचा व्हीप हा फायनल व्हीप आहे असं मुख्य न्यायाधीश चंद्रचूड साहेब म्हणाले. मी फार संवेदनशील आहे या बाबतीत की महाराष्ट्र हा 105 जणांच्या हौतात्म्यानंतर मिळालेला आहे. मूळ घोषणा बीदर कारवार बेळगाव डांग मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे अशी होती. डांग आपल्याला मिळालं नाही. पण 1960 साली ज्या सीमा आखून दिलेल्या आहेत त्या सीमेवरच्या एकही इंचाची जमीन आम्ही सोडणार नाही. आपण 1 इंच जमीन सोडली तर आपण 105 हुतात्म्यांना काय उत्तर देणार. त्यांच्या या रक्ताने ह्या सीमा आखल्या गेल्या आहेत. या सीमा अधोरेखित केल्या गेल्या आहेत. आपण हसत हसत सांगतो ठीक आहे ना एवढं काय मोठं आहे. हे खूप मोठं आहे. लोकांनी बळे दिले तुम्हाला हा महाराष्ट्र हातात देण्यासाठी. त्यांची ही टिंगलटवाळी आहे की काय होतं त्याच्यात जाऊ द्या ना. विरोधी पक्षनेते येतील ना त्याच्यात काय. पण आम्ही सगळेच विरोधी पक्षनेते आहोत. सरकारला अडचणीत आणणं सरकारच्या आता आज 5,000 महिलांचा विषय आम्ही काढला ते पत्ता आहेच. सरकारला थंगपत्ता नाही. आम्ही सगळ्या या विषयावरून उड्या मारणार ना. काल पार्टीचा मुद्दा आला. हे सरकार दलितांविरुद्ध विरोधी आहे. हे सरकार मनुस्मृतीला मानणार आहे. हे दलितांना दाबू इच्छितं. दलितांना शिक्षण मिळू नये ही यांची मानसिकता आहे. हे आम्ही आणून दिलं ना लोकांसमोर. विरोधकांची जी बैठक पार पडली त्यामध्ये त्या सगळ्याचं एक शॉर्ट फॉर्म इंडिया असा आहे. आता भाजप याबद्दल आक्रमण झालं. त्यांचं म्हणणं आहे की हा इंडिया विरुद्ध भारत असा वाद आहे आणि विरोधक या सगळ्या प्रकरणामध्ये इंडियाला मध्ये घेतले आणि त्याच्या अगेन्स्ट इट इज इंडिया वर्सेस एनडीए. भारत येतच नाही. भारत कुठलं. भारत काय तुमच्या मालकीचं आहे. प्रत्येकाची बोलण्याची स्टाईल प्रत्येकाचं असं विकृत म्हणजे असं बोलणं आणि काय मनावर घ्यायचं आणि त्यावर प्रतिक्रियाही द्यायच्या नसतात. कारण काही फार काही संदर्भासहित नसतं. संदर्भहीन बोलून प्रसिद्धी घ्यायची सनसनाटी निर्माण करायची याच्या ह्याला काही उत्तरं द्यायला मी असंही खूप वेळा असं होतो की जो नसतो त्याचं नाव येतं त्याला जेलमध्ये टाकलं जातं. 2-3 वर्ष तो जेलमध्ये राहतो आणि त्याचं घरदार आयुष्य बर्बाद होतं. या सगळ्या गोष्टीच्या विरोधात आहे. म्हणूनच मी किरीट सामायांची बाजू घेतली. आयुष्य उद्ध्वस्त होणं म्हणजे माझ्यावर इतकी लोकं आरोप करतात
मी कधी मनावर घेत नाही, पण शेवटी माझी पोरगी आहे, माझी बायको आहे, बायकोचे नातेवाईक आहेत, माझे नातेवाईक आहेत, ते जरी माझ्याशी बोलत नसले तरी ते माझ्या बायकोशी आणि पोरीशी बोलतात ना, आणि त्याच्यामुळे जो मानसिक तणाव त्यांच्या मनामध्ये निर्माण होतो तो मला नाही समजत. पण आज माझी पोरगी व्यक्त झाली ना की बाबा त्यांनी आपल्याला किती त्रास दिला होता. शेवटी घरच्यांना त्रास होतो, आपण खेळून जातो खेळ आणि सगळ्या घरच्यांवर जातो. मला वाटतं की राजकारणातली ही जी सीमा यशवंतराव चव्हाण शरद पवारांनी आखून दिली होती की या सीमेच्या बाहेर जाऊ नका, त्या सीमेच्या बाहेर गेलो तर राजकारणामध्ये फक्त चिखल असेल, कमळ नसेल. सर, पवारांकडून दावा केला गेला की 40% असं आहे की त्यांच्याकडे किती आहेत ह्याच्याशी माझा काही संबंध नाही. निकाल स्पष्ट आहेत की लेजिस्लेचर पार्टी म्हणजे पॉलिटिकल पार्टी नाही. हा शिवसेना वर्सेस चा निकाल आहे. त्यांच्याकडे 40 असतील पण त्यांना बीजेपीत मर्जर करण्याशिवाय काही उपाय नाही. त्यांना मर्जर करावं लागेल, काही उपाय नाही. सर, एक वेगळा प्रश्न आहे. खरं तर राज्यात 3 डोपलर रडार आहेत. एक त्यापैकी एक रडार मुंबईमधल्या कुलाबा वेधशाळेमध्ये आहे आणि ते रडार गेल्या 2 महिन्यापासून बंद आहे. अशातच राज्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे काही जिल्ह्यांमध्ये आणि याकडे सरकार पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. असं आहे की या सरकारचा एकंदर कार्यकाळ हा अस्वस्थतेत आणि संभ्रमात गेलेला आहे. त्यामुळे DOP रडार बंद आहे का वेधशाळेतले यंत्र बंद आहेत त्यांना काही घेणं देणं नाही. सत्ता सत्ता आणि सत्ता, बाकी सगळे विचार बेपत्ता असं हे प्रकरण आहे. त्यामुळे सत्तेसाठी व्याकुळ झाले आहेत अशी माणसं सत्तेत जाऊन बसली आहेत, त्यांना काही घेणं देणं नाही. पूर आला, माणसं मेली काय नाही, आम्ही सत्तेत आहोत ना. बस